काल ना आपण एक गंमत करूया. दिसतंय का तुम्हाला? यात या आहेत लिंबाच्या, कडुलिंब म्हणतो ना त्याच्या बिया, आणि ह्या आहेत सीताफळ, सीताफळाच्या बिया, आणि ह्या चिंचेच्या. आवडते की नाही तुम्हाला चिंच, चिंचेचं सॉस? तर या बियांचे आपण लाडू बनवूया. लाडू कशासाठी? तर आपल्याला ही वृक्षारोपण करायचं आहे. करणार ना तुम्ही पण? आवडतात की नाही लाडू करायला? घरी आई कसले लाडू करते, बेसनाचे, रव्याचे, पण आज आपण मातीचे लाडू करू. याला म्हणतात सीड बॉल. काय म्हणतात याला? सीड बॉल. आणि हे सीड बॉल काय करायचे? आता असं घेतलं आपण, माती घेऊया असं, आणि त्याच्यात असे बॉल तुम्ही करून घ्यायचे. आवडतात का? मातीत खेळायला आवडतं की नाही सगळ्यांना? असे मातीचे बॉल करायचे. आणि माहिती का, यात आई बेदाणा किंवा काजू किंवा काय लावते बरं लाडूवर, चारोळी, असं एक एक बी यात लावायची. आणि मग तुम्ही कुठे कुठे फिरायला जाता आता पावसाळ्यात? लॉकडाऊन असलं तरी बाहेर पडतोच की नाही आपण? थोडं थोडं बाहेर आउटिंगला, कुठे कोणी घाटात जात आहे, कोणी जंगलात जात आहे, आणि काही जणं शेतात तर नक्की जात असणार, जे आपल्या गावाकडे गेले, किंवा जे गावातली मुलं शाळा बंद असल्या तरी शेतात आता पावसाची मजा घ्यायला सगळे जातात. ओके नी? तेव्हा जाताना हे बनवलेले लाडू आपल्यासोबत न्यायचे आणि टाकायचे रोडच्या साईडला, दाट झाडी असतील तिथे. मग काय होतं माहिती आहे का? या बी जे माती रुजलेलं असतं, सॉरी रुजलेलं म्हणजे तुम्ही त्यात ते खोवलेलं आहे, त्याला मातीचं प्रोटेक्शन मिळतं. आणि असाच हा लाडू कुठेतरी झाडाशी किंवा गवतात अडकतो, आणि पाऊस पडला की त्याला अंकुर फुटतात आणि मग त्याचं झाड होतं. ओके नाही? मग करणार ना लाडू? आणि ॲसिड बॉल बनवून बनवून न्यायचे. अशा बिया गोळा करून ठेवल्या का तुम्ही? नसतील केल्या तर आत्ताही तुम्हाला करता येतील. माहिती का, मी आता आधी एक फोटो टाकला आहे, त्याच्यात एका झाडाखाली खूप